खामगाव शहरातील कृषी केंद्राला अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून आग लावल्याची घटना सोमवारी उत्तर रात्री 12:30 नंतर घडली. त्यामध्ये दुकानातील सोयाबीन बियाण्यांच्या बॅगा व साहित्य जळून 1000 रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. शहरातील सर्की लाईन भागात ओम साई अॅग्रो नावाने कृषी केंद्र रात्री कुलूप लावून बंद करण्यात आले होते. रात्री 12:30 सुमारास अज्ञात व्यक्तीने दुकानाच्या शटरच्या खालून पेट्रोल टाकून दुकानाला आग लावली. काही वेळाने रस्त्याने जाणाऱ्या एका नागरिकाला दुकान पेटल्याचे दिसल्याने त्याने अभिषेक पुरवार यांना फोनवरून ही माहिती दिली. त्यामुळे कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग विझवली. आगीत दुकानातील सोयाबीनच्या काही बॅगा जळाल्या, तसेच दुकानातील इतर साहित्य देखील जळून हजारोंचे नुकसान झाले आहे. खामगाव तालुका बियाणे कीटकनाशक एवं खत विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष संजय उर्फ मुन्ना पुरवार यांचे हे दुकान आहे. या प्रकरणी अभिषेक पुरवार यांनी रात्री शहर पोलिसांना माहिती दिली, स्टेशनला तक्रार दिली आणि या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम 436-427 भारतीय दंडविधानानुसार गुन्हा दाखल केला. MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार, खामगाव.